कर्ज जे प्रत्येकावर स्वार राहते आहे, एक कर्ज जे प्रत्येकावर स्वार राहते, आईचं जे प्रेम आहे ते प्रत्येकावर उदार राहते। गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। तर स्वागत आहे पुन्हा एकदा उद्या बडे या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, 5:30 उठलोय आणि आता वाजले 6। दिवापत्ती तुळशीपत्र वगैरे लावलाय आणि आता जस्ट ब्लॉग शूट करायला आलोय। तर काल तब्येत बिघडली आणि मी लगेच मम्मीला सांगितलं की माझी डेट काढ, आणि मम्मीने डेट काढली। तसंच लगेच डॉक्टरकडे जाऊन आलो। तर आता बरं वाटलंय, थोडा घसा खवखवत आहे पण काय नाही, बरं वाटतंय म्हणून आता निघालोय जॉबला। आयुष्य आहे ना अवघड आहे पण अशक्य नाही, त्यामुळे प्रयत्न आहे ना, जेव्हा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जाल प्रयत्न आहे ना तुम्ही मनापासून करा आणि पूर्ण प्रयत्न जे तुमचे एफर्ट्स असतील त्या कार्याला लावा, ते कार्य तुमचं नक्कीच सफल होईल। तर चला निघूया। जस्ट पोचलो आहे आणि बाईक कंपनीमध्ये स्थापना आहे, ज्या गणपती होतो जो रोज मी त्याच्या पाया पडतो त्या गणपती बाप्पाची आज स्थापना झालेली आहे, त्यामुळे मी सामान आणायला झालो आहे कारण पूजन होणार आहे। सामान घेऊन आलो आहे, आता जातो आहे आपण। आज पूर्ण सामान वगैरे आणून झालं आहे, हार वगैरे। जिन्ना सोडून आले आणि आपली बाईक इथे पार्क केली, आता जातो आतमध्ये। आता वाजले 12 आणि थोडं जेवून घेतो आणि आज काम नाही आहे, तो कॉन्क्रीट करायचं आहे थोडं खाली। वर्कर्स लोकांना काम नसेल, ते दिवसभर बसूनच असतील, दुसरी माणसं आणलेत ते कोबा करतील, तर जेवून घेतो आता। आजचा वर्कचा दिवस संपलाय आणि आता मी चाललो आहे घरी। आपली गाडी इथे पार्क केली आहे, तिला घेतो आणि मग निघतो घरी। घरी आलो आहे आता, तर रांगोळ करून घेतो आणि दीदीचा फोन आला होता, सो बाहेरसुद्धा जायचं आहे, कुठे जायचं आहे ते तुम्हाला समजेलच। गाईज, आता तयार वगैरे झालोय आणि आता चाललोय दीदीच्या घरी। दीदीने बोलवलंय, आय थिंक काहीतरी घ्यायचंय तिला। भाऊंनी जस्ट फोन केला होता आणि आता चाललोय, आणि या साईडला बसली आहे मम्मी आणि नानी। नानी हाय, आपल्या युट्यूब फॅमिलीला काहीतरी दोन शब्द सांग। काय सांगू गाईज, नानीचा गुगल बघ कसं वाटतंय। आणि या साईडला आपली मम्मी आहे, मम्मीची जी व्हिडिओ होती ती आपली 10,000 गेली आहे। तर आणि बोल काहीतरी। आता मी काय बोलू, आता तुम्ही मोबाईल घेतला आनंदाची गोष्ट आहे, चांगला वाटला। मग पुढे जायला पाहिजे ना, आमचा मुलगा पुढे जायला, आशीर्वाद आहे म्हणून। हो बरोबर आहे, आता आता काय बोलायचा, आता तो चांगली प्रगती करतो असा बसा बोलला। चला गाईज निघूया आपण, बाईचं दर्शन घेऊया आणि निघूया। बाय बाय, आता आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये दुसरी एक नानी आली, तिला सुद्धा आपल्या युट्यूबच्या व्हिडिओ आवडतात, ती सुद्धा आली आहे। तिचा नवरा सुद्धा ही व्हिडिओ बघेल, पोरा सुद्धा ही व्हिडिओ बघतील आणि तुला युट्यूब वरती तुझं नाव सुद्धा येईल, कविता मडवी। तर ही सुद्धा नानी आहे आपली आणि त्या मेफिल मध्ये बसले आहेत तिघी जणी जस। आणि आता काय होईल त्यांच्या एकमेकांच्या संसारांच्या वाता होतील। चला बाय बाय, मला टाइम होतोय। कर्ज जे प्रत्येकावर स्वार राहते आहे, एक कर्ज जे प्रत्येकावर स्वार राहते, आईचं जे प्रेम आहे ते प्रत्येकावर उदार राहते। फायनली निघूया लवकर लवकर। मामा आवाज आहे, मामा कोण आहे, का कोण आहे आता आवाज बंद होईल। चला जा गोबल घ्या।
आता भेटले दिदीचं आणि आता चाललो डोंबिवली मध्ये तिकडे वाटतं समजेल काय घ्यायचं इथे कारण पहिली प्रोडक्ट बघू आणि नंतर मग आम्ही तुम्हाला सांगू. आणि आता आम्ही पोहोचलोय दिदीला फोन घेण्यासाठी बघूया कोणता फोन चॉईस करते दीदी कोणता तुझ्या म्हणजे असं मनात आहे. आयफोन 30 नीट आहे ना ते काय ना माझी चला जाऊया आतमध्ये यारा यांना पाहदे 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 लवकर चला कोण आहे दे ना दे मला दे दे ना आपल्या आईला दे आईला आईला दे हो आईला नाही हा फायनली घेतला आहे दीदीने कॉंग्रॅच्युलेशन फायनली गाईज घेतलाय काढू यार ओ लटकी पे शूट हो रहा है जच रहा है फोन लोक लोक बटन ना क्या दे दे पैक 35 दूध दे रहे ना अभी और मुझे ये पी काय रा तुम्ही आयफोन घेतला फायनली घेतलाय आयफोन आणि आता आम्ही निघालोय तिजूनी न्यू कवर गिफ्ट केलाय स्टारबक्सचा तो घरी गेल्यानंतर लावून बघू. आलो केक शॉप मध्ये चेरी केक शॉप आणि कायरा पायऱ्या चढत आहे तर अशा प्रकारे केडी केक शॉप केली टेस्ट आम्ही त्या दिवशी चांगली कटे सर मी नाही तोडत का जाऊ मग दीदीची फेवरेट ब्राउनी आम्ही घेतली खायला या खायला तुम्ही पण सर्वांनी या खायला आणि कायराची पण फेवरेट आहे ती मनादे मनादे बाबा टाकला खाली गाइस पॅन्ट कशी वाटते ना कमेंट मध्ये सांगा आज घातलंस परत नको घालू शायनिंग नसते आता आयफोन 30 ची पार्टी आम्ही घेतले ब्राउनी तर निघतोय आता घरी मी खूप उशीर झालाय मला इथेच तर कायरा भेटते आता आणि आता निघतोय घरी आता आलोय चायनीज कॉर्नर वरती भाऊ ऐकतच नाही बोलतो काहीतरी खाऊन जा तर चायनीज खातो आणि मग निघतो घरी मला दे मला दे मला दे मामा दे मला एक दे खाऊ मी तू खा चला तर गाईस फायनली राईस वगैरे खाऊन झालंय आता निघतोय घरी खूप उशीर झाला आता इथेच वाजले 11 तर निघतोय पटापट. तर गाईस जस्ट घरी पोचलोय आता तर फ्रेश होतो आणि हा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला जर हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू आपण अशा नवीन नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय लव्ह यू.